नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या वतीने खुटुक बंधन येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बुधवारी शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष निशा सिंग यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल तालुक्यात विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील कानपोली येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून अंतर्गत नाल्यांची आणि 50 मीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. हे काम 8 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार असून या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, वावंजे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, एकनाथ देशेकर, बाळकृष्ण पाटील, राजेश पाटील, आत्माराम खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून पनवेल रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी लोखंडी सोफा खुर्च्या देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा प्रशांत ठाकूर, इनरव्हील क्लबचे डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोष सिंग, इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुलभा निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान इनरव्हील क्लबच्या वतीने रेल्वेचे नवीन वेळापत्रक तयार करून स्थानकामध्ये लावण्यात आले आहे. कामोठेमधील राधिका ज्वेलर्समधून 38 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाले होते. तसेच खांदा कॉलनी सेक्टर 10 येथील ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्येही अशी चोरी झाली होती. याबाबत खांदेश्वर आणि कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी बदलापूर येथून संगीता सुदर्शन खिची, सुनील प्रकाश साळुंके आणि विनोद प्रकाश साळुंके यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या अटकेमुळे कामोठे, खांदेश्वर आणि डोंगरी येथील गुन्हे उघडकीस आले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी सिडकोने पारगाव, ओवळे, कुंडेवहाळ या गावांना भूसंपादन करण्याबाबतच्या नोटिसा दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीची बैठक समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यावेळी त्यांनी सिडकोने प्रलंबित असलेल्या समस्या आधी सोडवाव्यात आणि त्यानंतरच भूसंपादनाचा विषय काढावा अशी ठाम भूमिका मांडली. पनवेल शहरातील आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस भूषण पाटील, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश कायकर, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, रुपेश धुमाळ, सुनील कटेकर, विनोद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून 50 आसपास असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 83 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोना पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात आलेली कोरोनाची लाट फेब्रुवारी महिन्यात ओसरण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्यानंतर रुग्णवाढीचा दर 0% आला, त्यामुळे निर्बंध उठवण्यात आले. मात्र वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येमुळे कोरोनाविषयक नियमांच्या पालनाचा नागरिकांना विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकास कामे सुरू असून ती पूर्णत्वास येत आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार निधीतून चिंचवली येथे डांबरीकरण झालेल्या एका रस्त्याचे लोकार्पण आणि दुसऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता.
सुमारे 18 लाख रुपयांच्या या विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाला. यावेळी तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, दुंद्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निराबाई चौधरी, माजी उपसरपंच रमेश पाटील, चंद्रा पाटील, बानगरचे सरपंच शांताराम पोपेटा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रमेश पाटील यांनी आमच्या गावाच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खूप मोठे योगदान दिले असे सांगून त्यांचे आभार मानले. प्रजनन आणि बाल आरोग्य अर्थात RCH या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. पुणे यशदा येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत याबाबतची घोषणा करण्यात आली. आरोग्य विभाग संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या वतीने 12 आणि 13 मे रोजी अनेक RCH कार्यक्रम उत्तमरित्या राबवले जातात. या सर्व कार्यक्रमांचं मूल्यांकन नीती आयोग इंडिकेटर परफॉर्मन्सद्वारे केले जाते. या मूल्यांकनामध्ये पनवेल महापालिकेने राज्यातील सर्व महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाच्या या कामगिरीबद्दल आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ रेहाना मुजावर यांच्याबरोबर सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. फेबर ब्लॉक व्यवस्थित न बसवल्याने नागोठण्यामधील विठोबाच्या विहिरीसमोरील रस्ता नादुरुस्त झाला असून तेथून जाता येताना ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्याची तक्रार काही ग्रामस्थांनी भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्याकडे केली होती. त्यानुसार सचिन मोदी यांनी नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच मिलिंद धात्रक यांची भेट घेऊन त्यांना सदर रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची विनंती केली. या संदर्भात सदरचा रस्ता अनेक वेळा दुरुस्त केला आहे पण तो टिकत नाही असे सांगून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन सरपंच धात्रक यांनी दिले. राष्ट्रीय आणि राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित यांनी नुकतीच पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त गणेश देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. नवीन निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेने संस्थांपासून मनुष्यबळापर्यंत उभारणी करून केलेल्या कामाबद्दल आयुक्तांचे त्यांनी कौतुक केले. या भेटीदरम्यान भविष्यात कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शनपर चर्चा करण्यात आली. यावेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद गोसावी, डॉ सखाराम गराळे उपस्थित होते. पावसाळ्यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महानगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी पनवेल नगर परिषद आणि ग्रामीण भागातील नाल्यांची साफसफाईची कामे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. सर्व सिडको अधिकाऱ्यांशी संपर्क करून आयुक्त गणेश देशमुख यांनी संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार उपायुक्त सचिन पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिडको आणि महापालिकेची संयुक्त कमिटी बनवून शहरातील सर्व नाल्यांची बुधवारी पूर्ण पाहणी करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते यांच्यासह संबंधित प्रभाग अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, सिडकोचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. वन्यजीव विभागामार्फत प्राणी आणि पक्ष्यांची गणना होत असते. त्यानुसार पनवेल तालुक्यातील कर्नाळा अभयारण्यात देखील एका संस्थेच्या मदतीने पक्षी आणि प्राण्यांच्या गणनेला सुरुवात केली गेली. स्थानिक तसेच स्थलांतरित 147 प्रजातींचे पक्षी या ठिकाणी आहेत. तसेच विविध प्रकारच्या हिंसक प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे. सध्याची वातावरणातील परिस्थिती तसेच वाढता उकाडा पाहता पाणथळ्या शेजारी वनविभागाने निवडलेले कर्मचारी या भागावर लक्ष ठेवून असणार आहेत. तर काही ठिकाणी ट्रॅक कॅमेऱ्यांचीही देखील गणना करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. दरम्यान एका संस्थेचे स्वयंसेवक आणि कर्नाळा अभयारण्यातील वनविभागाचे कर्मचारी या गणनेसाठी 24 तास प्राणी आणि पक्ष्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत अशी माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी दिली आहे. पनवेल शहरातील टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये नेस्कॉन EV मॅक्स ही इलेक्ट्रिक कार दाखल झाली आहे. सध्याच्या काळात वाढत्या इंधनाच्या दरामुळे इलेक्ट्रिक कारला वाहनचालक प्राधान्य देत आहेत. त्याअंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये नेस्कॉन EV मॅक्स ही इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात आली. यावेळी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, टाटा मोटर्सचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सचिन महाजन यांच्यासह टाटा मोटर्सची इंजिनियर्स कमिटी उपस्थित होती.
मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वर्षभर केंद्र सरकारकडे बोट दाखवले, त्यानंतर आयोग तयार केला पण त्याला पैसे दिले नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयात धातूर मातूर अहवाल सादर करत स्वतःचे हसू करून घेतले. महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या महाविकास आघाडी सरकारने केली आहे. मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली, आपल्याकडे मात्र केवळ राजकारण झाले, त्यामुळे यासाठी सरकारमधील जे जबाबदार असतील त्यांनी राजीनामाच द्यायला हवा, अशी टीका फडणवीस यांनी केली.